हा येतो भाजील माले, आम्हाला तिकडे एक भट्टी शिल्लक आहे, समोर पाहू शकता तिकडे लिफ्ट करून वाहतूक सुरू आहे, लेबर जास्त असल्यामुळे आम्ही इकडे काही जीसीबी करून वाहतूक करतो, अशा प्रकारे भरपूर असा माल झालेला आहे. आता फेब्रुवारी महिना सुरू आहे, अशा प्रकारे वीट भट्टीचं काम सुरू आहे. तुम्हाला आमचा बिझनेस कसा वाटला कमेंट करून, आपला जीसीबी पण गरज आहे, अशा प्रकारे वीट वाहतूक करतात. तुम्हाला ते संपूर्ण व्हिडिओमध्ये दाखवतो वीट भट्टीची वाहतूक. आता आपली पण भट्टी इकडे भिडत आलेली आहे, शेवटचा थर सुरू आहे. अशा प्रकारे आता संजूराच्या भटकली संपूर्ण संभाली, तिकडे आता लिफ्ट प्रवाहत हो गई, ती पण तुम्हाला थोडक्यात दाखवतो. विटा कशा भाजतात, विटा तवा पाडण्यापासून विट भाजण्यापर्यंत विक्री करून तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो. संपूर्ण असा 2-3 एकर परिसर विट भट्टी. स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये. तुम्ही पाठीमागे बघू शकता, आपला स्टॅम्पिंग उद्योग समोर आपला हे बिझनेस आहे, आपला विट धंदा आहे, पाठीमागे दिसत आहे तुम्हाला. विटा वाहतूक करायचं काम सुरू आहे. आता तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेन विटा कशा तयार होतात, पण आपल्या आता व्हिडिओमध्ये दाखवतो विटा तयार झाल्यामध्ये कशा भाजतात, कशा भट्टी लावा लागते तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दाखवतो. व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करा, शेजारच्या बेल आयकॉन नक्की दाबा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला दिसतं जीसीबीने वाहतूक सुरू आहे, या जीसीबी म्हणजे विटा कशा वाहतात ते पण दाखवतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. ते पाठीमागे दिसत आहे इकडे लिफ्ट आहे, लिफ्ट आज बंद आहे लेबर नसल्यामुळे ते लिफ्टचं. मित्रांनो, अशा प्रकारे इथे वीट भट्टीचा तवा काढण्यास सुरू आहे. तवा कशाला म्हणते तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे जागा सपाट केली जाते, त्यानंतर विटा आणून तिथं जे खाली खंगारीटे असते, निपार विटा असते, त्या विटात तवा काढला जातो, म्हणजे जेणेकरून त्या वर भट्टी रचतात. याच्यावर आपल्याला भट्टी रचवायची, पावसाचं पण वातावरण आहे. अशा प्रकारे आपली भटकर संजीव वरपे तवा काढतात, आणि तिकडं जी लेबर UPची लेबर आहे ती तवा काढायचं काम सुरू आहे. तुम्हाला तवा पूर्ण झाले पण व्हिडिओमध्ये दाखवू. तेच अशी हमचौरस चौकोनाची जागा तयार केलेली, त्यानंतर आता सपाट लेवल काढून त्यावर आता विटाचे आच्छेदन करायचे. तवा काढायला सुरुवात केली आहे सुनीताच्या भटकरी, एक पवन आहे, एक उधर की मामू आहे, त्यावेळेला आता सुरुवात केली आहे. अशा प्रकारे तवा काढला जातो, याला तवा म्हणतो. जो खाली असा तुकडा मांडून त्यावर इट उभी इट आणलावली जाते, खालून हवा जाण्यासाठी, विटाला जाळ लागण्यासाठी, हवा जाण्यासाठी जागा ठेवावी लागते. अशा प्रकारे आमच्या घरात तवा काढला जातो आमच्या महाराष्ट्रामध्ये, आणि महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तवा काढले जातात. मित्रांनो, तुमच्याकडे कशी वीट भट्टी रचली ते मला कमेंट करून नक्की सांगा. भट्टी रचायचं काम सुरू आहे. आता कोळसा आणलेलं आहे, कोळशाची गाडी खाली करून राहिली, ती राजू काळे यांची गाडी स्टीम आहे, 7,500 रुपयाने. त्याच्यामध्ये दोन एक गंधक सुरी व एक रायचूर म्हणून आहे, ते पण 4,000 रुपयाने. 8-9 टन कोळसा आलेले आहे सगळा टोटल. अशा प्रकारे आमची वीट भट्टीचं काम सुरू आहे. 999 आहे काळे पाटलांत. आपली एस गाडी होती, पण ती जास्त मोठी असल्यामुळे काही नेली नाही, भराय लेबर कमी असतात, त्यामुळे बारीक गाडी घेतली. समोर दिसतोय ते वीट भट्टीचा लाल माल पण आहे आपल्याला. लेबर गाडी खालत आहे खाली करताना, लेबर UPVवाली ही भटकर आपली सुंदर आहे वरती. त्या आमचे भटकर संजू तात्या, आता विटा मोजून राहिली, म्हणजे माल मोजून घेऊन राहिली, वरतडून माल मोजी ते संपूर्ण असा माल पडलेला आहे भट्टीवर, पावसाचं पण वातावरण वगैरे. अशा प्रकारे आता हे माल मोजण्याचं काम सुरू आहे संजू तात्या भटकर. तर मित्रांनो, तवा काढल्यानंतर अशी डाळी काढली जाते विटाची, त्यामध्ये सरपण भरले जाते. आम्ही आता सरपण वापरतो, साखरवरून सरपण आणलं होतं. अशा प्रकारे सरपण भरायचं काम सुरू आहे, त्यानंतर सरपण कोळसा टाकला जातो. सरपण असं लाकडानुस लाकडं असं ॲडजस्ट करावं लागतं का, तिथं लाकूड बसून तिथं मग नंतर विट लावावं लागते. अशा प्रकारे सरपण पण भरलं जातं, त्यानंतर ज्यावर कोळसा टाकला जातो, दगडी कोळसा, त्या कोळशावर पुन्हा एक गंधक चोर म्हणून कोळसा टाकला जातो. हे सरपण आणलेलं आहे पाठीमागे. अशा प्रकारे आता वाहतूक पण सुरू होणार आहे. असा भरपूर असा माल आहे पडामध्ये, म्हणजे आपल्या ह्या विटपट्टीच्या जागेवर भरपूर असा माल झालेला आहे. तर मित्रांनो, आता सरपण बसून झालेलं आहे पूर्ण. अशा प्रकारे भटकरना सरपण बसवलं आहे, त्याच्याकडे अण्णा मामा आहे, ते आता कोळसा टाकू राहिले, दगडी कोळसा इकडे भटकर कोळसा बसू राहिले, तिकडे शिरपत बाबा कोळसा फुटू राहिला आहे, आप्पा कोळसा आणून राहिले, नानी कोळसा आणून राहिली. अशा प्रकारे आमची इथे वीट वाहतूक चालू आहे. आमचे ड्रायव्हर मेकअप करून आलेले आहे. गीताराम पण असं ते मंडळी आता सोडून आलं सहा नाही मिळतून घरी. घरी कुठं सोडले रे, घरी आणली का? आणि ही भटकर माई गेली काल दुर्गापूरला, मग काय नव्हता का तिचा आनंद बाबा गेली काय?
अशा प्रकारे आमच्या विटा वाहतूक चालती. तुमच्या कशा प्रकारे विटा वाहतूक करते कमेंट करून नक्की सांगा. हे आमचे ड्रायव्हर मेकअप विकअप करून वेळ घालून छाप मध्ये हे भटकर समोर दिसत असलेले वाकड नजरेने पाहत असले मेमरी लोड करायला होती. ती आहे आता ते बैजू बेंद्रे पाटील. ते सध्या मशीन उभी होती बबन बबन बाबा बबन बैजू बेंद्रे पाटील. अशा प्रकारे भट्टी रचली जाते. आता तुम्ही खाल्ला तळप घेतला होता तळ झाले तीन थर द्यावं लागतात पळशावर. तीन थर म्हणजे आपण आपल्या भाषेत तीन बाई किंवा चार बाई चार थर देतात. आम्ही तिने देतो कोळशाच्या प्रमाणानुसार मातीच्या प्रमाणानुसार. आता अशा प्रकारची जाळी काढायचं काम सुरू आहे. जाळी म्हणजे एवढं अंतर ठेवून त्यावर मध्ये कोळसा वाचला जातो दगडी कोळसा. तो चंद्रपूर बिलासपूर या ऐकून येत असतो. तो 8 ते 9 हजार फूट प्रतिटन असतो. अशा प्रकारे हा कोळसा आहे दगडी कोळसा. दगडी कोळसा टाकायचं काम सुरू आहे. अशा प्रकारे दगडी कोळसा टाकून त्यात भरला जातो. त्यानंतर त्याच्यात बारीक कोळसा पण भरला जातो एक गंधक चूर म्हणून. किंवा आहे तो दगडी पोळ कोळसा. हा दगडी कोळसा मोठा असतो दगडावानी. त्याला असं हातोडीनं फोडावं लागतं. फोडल्यानंतर बारीक होतो. त्यानंतर मग असं टोकरीत भरला जातो व तिकडे टाकला जातो. या दगडी कोळशा पण आधी दुसरा एक कोळसा आहे तो तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो हा काळीव टाकला कोळसा आहे एक गंधक चूर म्हणतो गंधक चूर. एक काळा पण त्या दुसरा कोळसा आहे रायचूर म्हणून. असा एक मुरमासार कलरचा कोळसा आहे. हा कोळसा पण टाकावा लागतो. अशा प्रकारे दगडी कोळसा टाकला जातो. झालं आता हे मीठ मारू राहिले. आता पण त्याने मीठ मारलं आहे पटो. मीठ मारायचं कारण असं की ते कोळशाला असं आतमध्ये जळाल्यानंतर त्याच्यावर राख धरू नये म्हणून त्यासाठी मीठ मारत आहे पटावर. पिठावरून मिठानंतर याच्यावर रचनी केली जाते. तर मित्रांनो इथे आता विटा रचभट्टी रचायचं काम सुरू आहे. जी सी बी ना मार्ग त्याच्यावर लेबर कमी असल्यामुळे टपकन जी सी बी आता आपला घरचा आहे. घरचा असल्यामुळे आपण आपल्या घरच्या जी सी बीनं वाहतूक करतो. त्या जी सी बीच्या किणीमध्ये 600-700 विटा येते एका खेपामध्ये. त्यामुळे टपकन रचनी होऊन जाते. अशा प्रकारे रचनी चालते. तुम्हाला एक कशी वाटली एक कमी करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा विसरू नका. तर मित्रांनो मी आता हे विटा कशा भासतात हे थोड्या थोड्या तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला कसा वाटला हे पाठीमाग तुम्ही बघू शकता. जी सी बीनं वाहतूक सुरू आहे. अशा प्रकारे आम्ही विटभट्टी रचतो. जी सी बी आता काय सध्या काम नव्हतं हाफ सीझन सुरू आहे. त्यामुळे आता इथं विटभट्टी विटा रचलं काम सुरू आहे. पाठीमाग पोहून पाहून काय ॲक्शन करून दाखवतो आपल्याला समजू जाते. अशा प्रकारे आमची व्हिडिओ वाहतूक चालते. तुम्हाला आता विट वाचूकचा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आता विटा कशा तयार होतात ते पण व्हिडिओ दाखवतो. विटा का भाजल्यानंतर कशा असतात ते पण दाखवतो. आता हे विटा विटा भाजतात कशा कशा प्रकारे भट्टी लावली जाते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करा. शेजारच्या बेल आयकॉन नक्की दाबा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यावर धन्यवाद. भेटूया लवकर पुन्हा अशा भरणाऱ्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.